पाहिजे, उठली पाहिजे. केंद्र सरकारचा विकास असो, केंद्र सरकारचा विकास असो. कांदा बंदी उठली पाहिजे, कांदा बंदी उठली पाहिजे, कांदा बंदी उठली पाहिजे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो. कांदा बंदी ही उठली पाहिजे, कांदा बंदी ही उठली पाहिजे, कांदा बंदी ही उठली पाहिजे. केंद्र सरकारचा विकास असो, केंद्र सरकारचा विकास असो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो. केंद्र सरकार ने जी कांदा निर्यात बंदी की घातली आहे, ती बंदी लवकरात लवकर उठवावी त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज निदर्शने करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे तानोतान हाल होत असताना परत ही बंदी करणं, शेतकऱ्यांनी काय आत्महत्या करावी का, हा माझा सवाल आहे केंद्र सरकारला. आणि केंद्र सरकारने जर लवकरात लवकर कांदा बंदी उठवली नाही तर मनसेतर्फे भविष्यात तीव्र असं आंदोलन छेडण्यात येईल, ही नोंद केंद्र सरकारने घ्यावी. सर, एक मला असा प्रश्न विचारायचा होता, कांदा बंदीचा हा जो निर्णय शासनाने, केंद्र शासनाने घेतलेला आहे, या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यामध्ये कुठे कुठे साधारणतः हे आंदोलन आजपासून सुरू केलेलं आहे? साधारणतः राजसाहेबांनी दिलेल्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलनं सुरू झाली आहेत. आणि सरकारने जर याचा विचार नाही केला तर येत्या काळात तीव्र असं मनसे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रामध्ये छेडेल, हे आम्ही तुम्हाला तुमच्या माध्यमातून हे केंद्र सरकारला आम्ही सांगू इच्छितो. आपल्या समवेत या ठिकाणी आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका प्रवक्ता डॉक्टर गणेशजी वाडिले. सर, तुम्हाला नेमकं या आंदोलनाच्या संदर्भात आपल्याला काय निवेदन देता येईल आपल्याला या ठिकाणी? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हे निदर्शन करण्यात येत आहे. खरं म्हणजे महाराष्ट्रात असो किंवा भारतात असो, जो जगाला पोचतो तोच शेतकरी भुका मरतो आहे, तोच फासावर लटकतो आहे. आणि जो कष्ट आणि मेहनत करतो ते सरकारच्या जे बसलेले असतात ते सर्व, जे खासदार असो, आमदार असो, मंत्री असो, यांना कष्ट आणि मेहनत काय करतो शेतकरी हे कळत नाही. जो कष्ट आणि मेहनतीने पिकवत असतो, राब राब राबतो, रक्ताचा घाम करतो, पाणी करतो, तरीसुद्धा त्याच्या मेहनतीला फळ येत नाही, ही खूप मोठी दुरावस्था आणि दुर्भाग्य परिस्थिती आपल्या भारतामध्ये आपल्याला दिसत असते. आणि अशा बिकट परिस्थितीमध्ये शेतकरी हा भुक्या मरतो, उपाशी मरतो, आणि एवढं मोठं पीक उत्पन्न निर्माण करत असतो तरीसुद्धा त्याच्या पिकाला पाहिजे तसा भाव भेटत नाही. म्हणून आज स्थितीत केंद्र सरकारने ह्या ज्या कांद्यावर निदर्शने आणि निर्बंध आणलेले आहेत, हे निर्बंध अति तात्काळ उठवायला पाहिजे. जर उठवले नाहीत तर महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने अति तीव्र आंदोलन महाराष्ट्रात हे करण्यात येईल.